राज्यात यंदा जवळपास 30 लाख हेक्टरवर कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घटलंय. सहकार मंत्र्यांनी पहिल्या 2 वेचण्यात दुप्पट उत्पादन झाल्याचा दावा केला होता, मात्र आता वास्तव समोर आलाय. कापसाची गुणवत्ता आणि उत्पादन घटल्यानं त्याचा फटका जिनिंग उद्योगाला बसलाय. कापसाची आवक घटल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जिनिंग उद्योजक अक्षरशः मेटाकुटीला आलेत. जिनिंगचा उद्योग धोक्यात, बोंडअळीचा जिनिंग उद्योगाला डंख, कपाशीचं उत्पादन घटलं, सरकारचा दावा फोल. यंदा राज्यात बोंडअळीनं थैमान घातल्यानं कपाशीचं उत्पादन घटलंय, त्याचा फटका आता जिनिंग उद्योगाला बसतोय. कापूस उत्पन्नात घट झालेली आहे, बोंडअळीमुळे कापसाची प्रतवारी पण कमी झालेली आहे आणि उत्पन्न कमी आहे. जितका माल पाहिजे तितका माल मिळत नाही आहे. जिनिंगचा व्यवसाय तसाही धोक्यात चालू आहे. जेवढा खर्च लागत आणि त्याचा खर्च निघून नाही राहिला, त्यामुळे सगळं पहिलेच नुकसानीत चालू आहे जिनिंगचा व्यवसाय. राज्यात यंदा पहिल्या 2 वेचणीत कापसाचं विक्रमी उत्पादन झाल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला, मात्र सत्य लपून राहिलं नाही. राज्यात सरासरी 20 लाख हेक्टरवरचा कापूस बोंडळीनं उद्ध्वस्त केलाय, परिणामी कापसाचं उत्पादन निम्म्यानं घटलंय. महाराष्ट्रात या वर्षी एक पहिले इस्टिमेट होतं आमचं की 4 कोटी क्विंटल कापूस येईल, परंतु आता बोंडळीच्या मुळे 50% पीक हातातून गेला आहे आणि 2 कोटी क्विंटल पीक कमी आलं आहे. कापसाच्या बोंडात 66% सरकी आणि 33% कापूस असतो. बोंडअळीमुळे सरकी पूर्णपणे नष्ट झाली असून रुईची प्रत घसरली आहे. माझे 1 बोंड में 4 होते, 4 में से 1 तो खा, 3 तो खा गई वो, 1 रहा बाकी और वो भी क्या क्वालिटी डैमेज है. कोई क्वालिटी जम नहीं रही, कोई मिलों को पास नहीं हो रहा, सब झगड़े पट्टे हो रहे. कापसाची आवक घटल्यानं सरकी पेंड निर्मितीलाही फटका बसणार आहे. आगामी काळात सरकी पेंडेचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि जिनिंग उद्योग देखील अडचणीत आलाय. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.